पुरस्कारासाठी अनेक माणसं वाट पाहत बसतात, पण हे कोबरा नावाची जी ग्रस्त आहेत, विवेक चव्हाण हा माणूस कोबरा कसा, त्यांचं नावच विवेक आहे आणि कोबरा हा त्यांना शब्द पुन्हा लावलेला आहे. मला आश्चर्य वाटलं, पण त्यांच्या भाषणातून कोबऱ्याच्या विषयाऐवजी अमृताचा थेंब इथे संबंध केला जात होता. असा विवेकी चव्हाण सारखा एक कार्यकर्ता, एक अभ्यासू माणूस, स्वतःला मिळत असलेला संविधान रत्न पुरस्कार बाजूला ठेवून एक कार्यकर्ता असणाऱ्या भगिनीसाठी तो पुरस्कार त्यांना प्रदान करतो, हे आंबेडकरी चळवळीतलं संविधानवादी औदार्य हे मला जास्त महत्वाचं ते फार सूचक बोललेले आहेत. विवेक चव्हाण म्हणाले की मी बरीच कामं कायदेशीर करत नाही हे पोलिसांना माहीत आहे आणि म्हणून संविधानाचं रत्नाचं पुरस्कार मी घेणं मला योग्य वाटत नाही. हा जो इमानदारीचा भाग आहे तो सुद्धा मला संविधानाच्या संदर्भातला मला महत्वाचा वाटतो. विद्रोह, आंदोलन, मोर्चा ही संविधानानं संमत केलेली अशा प्रकारची मार्ग आहे आणि विवेक चव्हाण माझ्या समजुतीप्रमाणे ही या पद्धतीनं करतात, आक्रमक पद्धतीनं त्यांचा संबंध वाटचाल चालू आहे. असा हा माणूस या ठिकाणी मंचावरती सन्मानित होतो ही समाधानाची बाब आहे. रवींद्रनाथ माळवदकर असतील, अभय छाजेड असतील आणि समोर बसलेल्यामध्ये अनेक सवर्ण आणि वेगवेगळ्या प्रवाहातली माणसं आहेत, या सगळ्यांची या ठिकाणी जी उपस्थिती आहे तीही मला महत्वाची वाटते. आणि अर्जुनराव डांगळे यांनी संबंध आंबेडकरवादाची सूत्र सांगत असताना त्या ठिकाणी बाबासाहेबांचा मानवतावाद हा त्यांनी गौरविला आणि केवळ दलितांचे मसीहा बाबासाहेब नाहीत हे आरपीआयच्या नेत्यांनी आरपीआयच्या बहुसंख्य अशा प्रकारच्या सभेमध्ये मांडणं ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरती जातीच्या आणि धर्माच्या मर्यादा घालून बाबासाहेबांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व बंदिस्त करणं हे बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायांना पचणार नाही, परवडणार नाही, ते योग्य नाही, अशा प्रकारची भूमिका अर्जुन डांगळे या ठिकाणी मांडत होते. आणि संविधानाचा आणि बाबासाहेबांचा संबंध सांगत असताना, अनुबंध जोडत असताना संविधानाच्या बदलाच्या संदर्भातली त्यांनी भूमिका मांडली. अविनाश महातेकर हेही आंबेडकरवादी दुसऱ्या प्रवाहातले एक नेते आहेत. आता त्यांचं सुंदर भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये मांडणी करत असताना त्यांनी संविधान हे निश्चितपणे अत्यंत महत्वाचा मोलाचा आहे आणि त्याला भारतीय संदर्भामध्ये याला धर्मग्रंथाचं स्थान आलं पाहिजे ही भूमिका घेत असताना त्यांनी म्हणाले की जो बदल केला जाणार आहे अशा प्रकारची हाकाटी केली जाते, आरक्षण पळवलं जाईल अशा प्रकारची हाकाटी जी पेरली जाते ती तितकी बरोबर नाही, संविधान बदलता बदलता येणार नाही असा त्यांचा मुद्दा होता. आणि अर्जुन डांगळे यांच्या मांडणीमध्ये संविधानाच्या बदलाच्या संदर्भातली प्रक्रिया किंवा बदलाच्या संदर्भातली एक चर्चा ही वास्तव आहे अशा प्रकारची या मंचावरची दोन थोडे स्वर अशा प्रकारचे संविधानाच्या संदर्भातले या दोन वेगळ्या भूमिका आहेत. माझ्यासारख्या तटस्थ आंबेडकरवादी संविधानवादी भारतीय माणसाला वाटतं की संविधानाची मांडणी ही सत्याच्या प्रकाशात तुम्ही करणार आहात की सत्तेच्या स्वार्थाच्या संदर्भात तुम्ही करणार आहात. संविधान ही तटस्थ भूमिका आहे, संविधानाला जात मान्य नाही, संविधानाला धर्मही मान्य नाहीये आणि संविधान निधर्मही मानतं आणि धर्मही मानतो. धार्मिक लोकांना स्वातंत्र्य देतं, निधर्मी लोकांनाही स्वातंत्र्य देतं आणि म्हणून एक चांगली गोष्ट आहे की सर्व आंबेडकरवादी एका मंचावर येत आहेत. वारकऱ्यांच्या संबंध वारीमध्ये महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लाखो शेतकरी, मजूर, ब्राह्मण, मारवाडी, मराठा, कोळी, माळी, दलित, मुसलमान विठ्ठलानं जोडले जातात. संविधानाच्या जागर प्रक्रियेमध्ये, जागर वारीमध्ये हा विठ्ठल गायकवाड, तो पंढरीचा विठ्ठल आणि हा संविधानाचा विठ्ठल हा सगळ्यांना एकत्र करतो आहे. ब्राह्मण अडकरापासून ते दलितांच्या पर्यंत आणि मानवतकरांसारख्या छत्रपतीच्या परंपरेतल्या माणसापासून ते कुठल्याही मुसलमानांच्या भगिनीपर्यंत हे संबंध जोडलं जाण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात ही सुरू आहे. संविधान हे जोडणारा ग्रंथ आहे, संविधान तोडणारा नाहीये. आणि संविधानाच्या साक्षीनं जे तोडून पाहतात भारताचा नकाशा त्यांच्यासाठी जागर आहे. मी म्हणतो की जागर का पाहिजे, संविधान एवढं समर्थ आहे, संविधान आपला बचाव करणार आहे, संविधान संरक्षक आहे,
मग जागर कशासाठी? तर संविधानाचा मिसयूज करणाऱ्या काही प्रवृत्ती निश्चित आहेत, त्या प्रवृत्ती केवळ उजव्या गटात आहेत असं नव्हे, डांगरे साहेब डाव्या गटात सुद्धा अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. म्हणून डावा असो की उजवा असो, आमची विवेक बुद्धी संविधानाला समर्पित पाहिजे आहे. विवेकाला महत्व आहे, बाबासाहेबांच्या बुद्धिवादाला महत्व आहे. महातेकर फार चांगला एक मुद्दा मांडून गेले, ते म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एकमेव विद्वान होते असा गैरसमज फैलावू नका. त्या काळामध्ये 42 बॅरिस्टर आहेत, घटना समितीमध्ये अनेक मान्यवर आहेत, वकील आहेत, या सगळ्यांचं नेतृत्व बाबासाहेबांची बॅरिस्टरी करत होती. विद्वानांचा विद्वान म्हणून बाबासाहेब आहे, आणि म्हणून बाबासाहेबांचा व्यक्तिवाद दलित चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये गोंजारत बसणं हे योग्य नाही, अशा प्रकारचं सुंदर विवेकवादी सूत्र अविनाश महातेकर वेगळ्या संदर्भात आणि अर्जुन डाले वेगळ्या संदर्भात ते मांडत होते. बाबासाहेबांचा करिश्मा त्यांच्या मृत्यूनंतर मोठ्या वेगानं वाढतो आहे हा आमच्या ताईचा भोसले ताईचा जो निष्कर्ष आहे तो अत्यंत बरोबर आहे. पण हा करिश्मा वाढताना संविधान किती शिल्लक आहे, संविधानाची किंमत, संविधानाचा सन्मान करण्यामध्ये किती लोक आघाडीवर आहे हा तो महत्वाचा. संविधानाला खरंच धोका नाही का हा एक प्रश्न. असं समजून चाला की कुठल्याही एकाच पक्षाचं, कुठल्याही एकाच तत्वज्ञानाचं जर बहुसंख्य अशा प्रकारचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये निवडून आले, राज्यसभेमध्ये निवडून आले, भाजपचे आले, शिवसेनेचे आले किंवा आणखी कोणाचे आले, तर ते संविधान बदलू शकतात का? उजव्या गटातून हिंदू राष्ट्राची संकल्पना वारंवार मांडली जाते आहे, गोळवलकरांना आम्ही सोडलेलं आहे अशा प्रकारची भूमिका घेतली जाते आहे. ही उदारता सिद्ध करताना हिंदू राष्ट्र आम्हाला बनवायचं आहे ही संकल्पना उजव्या गटातून मांडली जाते, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की हिंदू हे धर्म नव्हे, ही जीवन प्रणाली आहे. हिंदू हा शब्द घेऊन उद्या 3/4 बहुमताच्या बळावरती जर या देशामध्ये आज उद्या परवा 100 वर्षात 50 वर्षात 10 वर्षात मोदीच्या राज्यात किंवा नंतरच्या राज्यात जर असा कोणी प्रयत्न केला तर संविधान बदललं जाणार, ढाचा बदलला जाणार नाही, पण हिंदू हा शब्द जर मध्ये आला तर अल्पसंख्याकांच्या भवितव्याचं काय हा प्रश्न निश्चितपणे त्याच्यामध्ये गंभीर आहे. आणि म्हणून सत्तेच्या प्रकाशामध्ये मांडणी न करता सत्याच्याच संदर्भामध्ये अटीमध्ये आपल्याला संविधानही समजून घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मित्र, मानव मुक्तीचा लढा हा अत्यंत महत्वाचा आहे, आणि म्हणून या संबंध मांडणीमध्ये भारताच्या एकूण पातळीवरती विचार करताना संविधानाला आव्हान देणाऱ्या वास्तवातल्या वर्तमानातल्या घटना कोणत्या? सर्व जातीचे महासंघ हे संविधान विरोधी आहेत, आहेत की नाही तुम्ही ठरवा. ब्राह्मण महासंघ, मराठा महासंघ, मुस्लिम महासंघ, दलित महासंघ, धनगर महासंघ, सर्व जातीवाचक जेवढे संघ आहेत, महासंघ आहेत, ते संविधानाशी सुसंगत नाहीत. बाबासाहेब एका जातीमध्ये जन्माला येतात पण सर्व जातीचा जातीवाद ते धुडकावतात. म्हणून संविधानाच्या संदर्भात आम्ही संविधानाचा जागरी करतो आणि महासंघाचे सभासद म्हणून आम्ही रस्त्यावरही उतरतो. या बाबतीतली कॉन्ट्राडक्शन्स आणि विरोधाभास आपल्याला समजून घ्यावे लागतील. आरक्षणाच्या संदर्भातली मांडणी घटनेमध्ये मूलतः आहे, जे खऱ्या अर्थानं मागासवर्गीय आहेत, परंपरेनं आधीच 1000 वर्षापासून आहेत, त्यांना आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे. जे सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहेत त्यांनाही मिळालं पाहिजे, ते मराठा असो, मुस्लिम असो, धनगर असो, सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि आता निश्चितपणे काल परवाला आरक्षण मराठा समाजासाठी मिळालं, स्वागताची गोष्ट आहे. पण आता ओबीसी पण देणार की स्वतंत्र देणार या मुद्द्यावरती ओबीसीचा महासंघ आणि मराठ्यांचा समाज याच्यामध्ये आता एक नवीन संघर्ष सुरू झालेला आहे. फुले, शाहू, आंबेडकर हा समाज महाराष्ट्रातला लोकप्रिय समाज आहे, पण आता शाहू महाराज वेगळे आणि फुले आंबेडकर वेगळे अशी वजाबाकी दुर्दैवानं एकात्म महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर झाल्याचं आपण पाहतो आहोत. मित्र हो, या देशातले वेगवेगळ्या जातीतले वेगवेगळ्या काळातले जे महापुरुष आहेत ते संविधानाला सगळ्या महापुरुषांचं योगदान
एकात्म मान्य आहे. एक महापुरुषवादी संविधान नाहीये. सर्व महापुरुष जे कल्याणकारी आहेत त्या सर्वांचं सामर्थ्य संविधानामध्ये मान्य आहे. प्रत्यक्ष समाजामध्ये मात्र महापुरुषांची वाटणी आहे. कुणी आंबेडकर घेतं, कुणी फुले घेतं, कुणी शिवाजी घेतं, कुणी ज्ञानेश्वर घेतं, कुणी गोळवलकर, कुणी सावरकर, कुणी विवेकानंद, कुणी महात्मा गांधी. ही जी विभागणी आणि वाटणी आहे ती या देशाच्या संविधानाला, या देशाच्या भवितव्याला आणि या देशाच्या लोकशाही समाजवादाला परवडणारी नाहीये. आणि म्हणून सत्तेचा स्वार्थ हा बाजूला ठेवून संविधानात्मक संस्थांची जी काही मोडतोड आज चालू आहे सत्तेच्या मगरुरीमध्ये, मग ती रिझर्व्ह बँक असेल, ती सीबीआयची संस्था असेल, किंवा निवडणूक आयोगावरती एक दबाव निर्माण करण्याची प्रक्रिया असेल, कोणतंही सरकार जर असं करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये संविधानाचं जागरण हे आवश्यक आहे. मित्र हो, निवडणुकीच्या प्रक्रियेमधून केवळ राजकीय लोकशाही टिकलेली आहे, ती करप्ट आहे, ती अत्यंत भ्रष्ट झालेली आहे. आणि ही लोकशाही बाबासाहेबांना आणि संविधानाला अभिप्रेत नाहीये. शुद्ध लोकशाही पाहिजे, वैचारिक करप्शन नको आणि पैशाचंही करप्शन नको. या देशातला कोणता पक्ष किती प्रमाणात करप्ट आणि किती प्रमाणात नॉन करप्ट आहे याचा हिशेब या देशातल्या 125 कोटी जनतेच्या विवेकावरती आपल्याला तपासला पाहिजे. राजकारणी लोक सत्तेचा खेळ करतील, खेळ खंडोबा करतील, कारण त्यांना स्वार्थ आहे खुर्चीचा, सत्तेचा, पैशाचा. जनतेला स्वार्थ कोणता? जनतेचा स्वार्थ भाकरी, रोजगार, सुखासमाधानानं जगणं आणि बहुसांस्कृतिक अस्तित्व टिकवणं, अर्थपूर्ण करणं. इथला ख्रिश्चन, इथला जैन, इथला बुद्धिस्ट, इथला मातंग, महार, चामार, इथला मुस्लिम, ब्राह्मण, धनगर, सगळ्यांना सुखानं जगायचं आहे, एकत्र जगायचंय. एकत्र जगण्यासाठी संविधान हा धागा आहे, संविधान हा आधार आहे, संविधान हे संरक्षक आहे. आणि म्हणून हे संविधान जर आम्हाला जपायचं असेल तर काळजापेक्षा जास्त ताकद आम्हाला जपावं लागेल. संविधान हे भारताचं काळीज आहे, भारताच्या लोकशाही समाजवादाचं ते काळीज आहे. या काळजाला धक्का देण्याचं काम अज्ञानातून, जातीवादातून, स्वार्थातून कोणीही करणं हे संविधानात्मक पाप आहे. कारण संविधान आमचा धर्म आहे, संविधान आमचं राष्ट्रीयत्व आहे, संविधान हे आमचं मानवतावादी मूल्यात्मक केंद्र आहे. तेच आम्हाला जपलं पाहिजे. जिकडून ज्या दिशेनं अशा प्रकारचा हल्ला जर संविधानावर होत असेल तर सर्वांनी एकत्र येणं आणि ती भूमिका बजावणं, संविधान बचावची भूमिका हे घेणं हे आवश्यक आहे. संविधानाला काही धक्का नाही तर फार चांगली गोष्ट आहे, पण धक्का लावणाऱ्या प्रवृत्ती समाजात असतात, आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं आणि संविधानाचं जे ध्येय आहे सामाजिक आणि आर्थिक समतेचं, मी आपल्याला प्रश्न विचारतो की इथल्या मुसलमान समाजाला, धनगर समाजाला, मराठा समाजाला, दलित समाजाला, आदिवासीला, गरीब ब्राह्मणाला, गरीब मारवाडी गुजरात्याला भाकरीची रोजगाराची पूर्ण हमी आहे काय? इथल्या लेखकांच्या लेखण्या बिनधास्तपणे सत्य मानू शकतात काय? आणि मग जर सामाजिक दहशत असेल, आर्थिक विपन्नावस्था असेल, 70% संपत्ती केवळ 20% लोकांच्या हातात असेल आणि बाकीची सर्व छोटी संपत्ती 70-80% असेल तर ही आर्थिक विषमता संविधानाला मान्य नाही. आणि जे संविधानाला मान्य नाही ते तुमच्या आमच्या भोवताली जर इथं घडत असेल तर त्याचा जागर पाहिजे आहे. इथला गरीब गरीब राहून चालणार नाही, श्रीमंतांनी किती श्रीमंत व्हावं याच्यावर ही मर्यादा आली पाहिजे. टाटा बिर्लांच्या संपत्तीवरती सिलिंग आलं पाहिजे, सिलिंग आलं पाहिजे. मित्र हो, मुठभर श्रीमंताकडे या देशाची राजकीय आणि आर्थिक सत्ता जाणं हे सर्वार्थानं धोक्याच आहे. आणि म्हणून टोकाची धर्मांधता, ती हिंदूची असो, इस्लामची असो, ती शिखांची, जैनांची, बुद्धिस्टांची असो, टोकाची धर्मांधता संविधानाच्या भवितव्याला परवडत नाही. म्हणून गडद भगवा, गडद हिरवा, गडद लाल, गडद निळा सुद्धा कर्मठपणा असतो. औदार्याची भूमिका जी महातेकरांनी मांडली, जी अर्जुन डांगेंनी मांडली,
ही विचाराच्या औदार्याची भूमिका बाबासाहेबांनी त्यांच्या संबंध भूमिकेमध्ये सिद्ध केलेली आहे. राजकीय औदार्य, धार्मिक औदार्य, सामाजिक सांस्कृतिक औदार्य हा आपला सहिष्णुतेचा गाभा आहे. माणसाला माणूस म्हणून जगवणं हे संविधानाचं पहिलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये कोण कमी पडतं, कोणत्या संघटना कमी पडतात हे आम्हाला विवेकानं समजून घ्यावं लागेल. म्हणून कुठल्याही जातीवादी संघटनेच्या टायटल खाली आपला मेंदू गहाण न ठेवता संविधानाला समर्पण देणं हे तुमचं माझं कर्तव्य. यासाठी विठ्ठल गायकवाडांचा हा जग मला महत्वाचा वाटतो. विठ्ठल येथे थांबणार नाही. पंढरीचा विठ्ठल हलत नाही. त्या विठ्ठल अमर आहे. हा विठ्ठल माणूस असल्यामुळे कधी ना कधी तुमच्या आमच्यासारखा खालीवर जाईल, पण गेल्यानंतर सुद्धा रमाईचा लेकरू म्हणून तो अमर राहणार आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि आता दुसरा रमाईचा पुतळा झाला. या फाटक्या माणसानं जिद्द उभी केली, राष्ट्रपतीला खेचून आणलं. त्या मंचावरती त्या पापिचराला कोणी चढू दिलं नाही. जाऊ द्या, प्रश्न रमाई त्याला माफ करे, ज्यांनी केलं असेल ते. पण काम संपलेलं नाही. आता तो संविधानाचा लेकरू म्हणून पुढे आलेला आहे. रमाईचा लेकरू, संविधानाचा निष्ठावंत भक्त म्हणून ज्यावेळेस आता पुण्यामध्ये उभा राहतो हा माणूस, त्यावेळेस गेल्या वर्षी 1000-2000 लोक त्यांनी जमा केले, वेगवेगळ्या जाती धर्माचे केले. अगदी MIM इम्तियाज जलील पासून ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेपर्यंत सगळे पाहुणे म्हणून त्यांनी बोलावले. पृथ्वीराज चव्हाण RPIचे होते, काँग्रेसचे होते, शिवसेनेचे होते, मराठा महासंघाचे, सर्व लोकांना त्यांनी एकत्र केलं. यावर्षी जरा संख्या कमी, हॉल कमी, पण ती निष्ठा कायम ठेवली. कारण ती संविधानावरची निष्ठा आहे, ती अविचल निष्ठा आहे. त्याला साथ देणाऱ्या लताताई असतील, आडकर असतील, आपण सर्व सहकारी त्यांचे असतील, हे अभिनंदनास पात्र आहेत. संविधानाचा जागर करणं, संविधानाचा ध्यास पेरणं ही जगा वेगळी गोष्ट आहे. तो केवळ बाबासाहेबांचा एक पायी म्हणून तो करत नाही, भारतीय नागरिक म्हणून तो ध्यास पेरतोय. या त्याच्या ध्येयवादी निष्ठेबद्दल मला पूर्णपणे आत्मीयता आहे. आणि म्हणून सर्वार्थाचं सहकार्य मी त्याला आयुष्यभर करत राहणार आहे. या पुढच्या टप्प्यात रमाईचा महोत्सव आणि संविधानाचा जागर विठ्ठलचे हातपाय चालत असेपर्यंत, श्वास चालत असेपर्यंत तो नक्की करेल, सिद्धीच नाही याबद्दल मी खात्री बाळगतो. त्याला आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांच्या रसिकतेला, संविधान प्रेमाला मी विनम्र हात जोडून मुजरा करतो, सलाम करतो, अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.